नमस्कार आज आपण पराठा किंवा सँडविच यासाठी जी स्टपिंग वापरली जाते बटाट्याची ती बघूया तर त्यासाठी कढईमध्ये तेल टाकून घेतलेले आहे एक चमच पाव चमच मोहरी टाकून घेतलेली आहे तेल तापल्यानंतर आणि पावचमचा जिरे जिरे मोहरी छान तडतडल्यानंतर एक चमचा आले लसूण पेस्ट टाकून परतून घेतलेली आहे त्यानंतर कांदा टाकायचा आहे एक मोठ्या साईजचा सा कांदा बारीक का असा कट करून घेतलेला आहे कांदा टाकून कांदासुद्धा आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे आणि कांदा छान भाजून झाल्यावरती चवीनुसार लाल मिरची पावडर एक चमचा आणि अर्धा चमचा धनेपूळ पाव टीस्पून हळद आणि एक चमचा पावभाजी मसाला किंवा सँडविच मसाला यामध्ये वापरायचा आहे सर्व आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आणि परतून घेतल्यानंतर दोन मोठ्या साईजचे बटाटे उकडून बारीक बारीक असे चुरून घेतलेले बटाटे टाकायचे आहे बटाट्याची स्टपिंग टाकल्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे चाट मसाला टाकायचा आहे अगदी चिमूटभर सर्व मिक्स करून कोथंबीर टाकायचं आहे तयार झालेली बटाट्याची स्टपिंग